ताजा बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. मी असं आहे की त्या काळामधली जी काही स्थिती होती त्याचं आणि भविष्यात काय होणार त्याचं वर्णन केलेलं होतं आणि जे मी त्या 2017 जे मी बोललो तेच आज देशामध्ये घडते आहे. पण ठीक आहे, मी काही काही मी भविष्यकार नाही, पण सरकारला जी काही लोकशाहीमध्ये जी काही ताकद लोकांनी दिलेली आहे, आशीर्वाद दिलेला आहे, त्या लोकांसाठी केंद्र सरकारने काम करावं अशी अपेक्षा आमची असते. वारकऱ्यांची समजूत काढण्यात येईल असं वाटतंय. आषाढीन कार्तिकीनंतर, कार्तिकीच्या संचारबंदीनंतर त्यांनी जाहीर केलं होतं निवडणुकीवर बहिष्कार टाकू, वारकरी संप्रदायाचा राग दूर होईल. बघा, आता वारकरी हा जो संप्रदाय आपल्या राज्यातला आहे, मी मगाशी सांगितलं की त्याचं मूळच पंढरपूर आहे आणि पंढरपूर हे राज्याचं गौरव आहे आणि वारकरी संप्रदाय ही त्याची संस्कृती आहे. आज आपण नवीन पिढीचेही मोठ्या प्रमाणात लोक त्याच्यामध्ये आणि ही यात्रा दरवर्षी आपली वाढते आहे. त्यावेळेसची जी काही स्थिती निर्माण झाली होती, मंदिर कमिटीनी जिल्हाधिकाऱ्याकडे जी काही माहिती दिली होती, जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे माहिती दिली होती आणि त्याच्या आधारावर शासनाने निर्णय घेतला आणि मग वारकरी संप्रदायांना शासनाने जो काही प्रस्ताव दिला होता, स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात लक्ष घातलं आणि दर्शनाची जी काही व्यवस्था झाली ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याचप्रमाणे आळंदीमध्ये सुद्धा आज मी स्वतः जातो आणि त्याचं सगळ्या गोष्टी मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून यावेळेस आळंदीलाही काही त्रास होता काम नाही, कारण की वारकरी संप्रदायाने स्वतःनीच प्रस्ताव दिला होता की यावेळेस इथं महामारीची जी स्थिती निर्माण झालेली आहे, लाखो लोक इथं आली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील आणि म्हणून वारकरी पंथानेच सांगितलं होतं की आटोक्यात ही यात्रा व्हावी या पद्धतीचा प्रस्ताव दिलेला होता. त्याच्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये असं कुठलाही भेद नाही आणि मर्यादित स्वरूपात वारी करावी अशी संप्रदाय होऊ शकत नाही. आपल्याकडे येणारे एक संघटना आहे वारकरी संप्रदायाचा, वेगवेगळ्या संघटना आहेत, त्या सर्वांशी सरकारकडनं चर्चा होणं अपेक्षित आहे. मला मी आपल्याला माहिती सांगितली, मला ऐका, माझ्याकडे ज्या काही संघटना आहेत वारकरी संप्रदायाच्या, पहिले एक संघटना आलेली होती, मी त्यांचंही ऐकलेलं आहे, मग दुसरी संघटना आली आणि जवळपास मला वाटतं की जे काही आपल्याकडे वारकरी संप्रदायाचं जेवढ्या काही संघटना आहेत सगळ्या माझ्याकडे येऊन गेल्यात. मी सगळ्यांचं ऐकून घेतलं, त्या पद्धती शासनाला आम्ही सूचना पण दिलेल्या आहेत आणि मी तुम्हाला सांगतो की मी मगाशी म्हणालो की हे वारकरी संप्रदाय हे आमची संस्कृती आहे, ते काही संघटना हा काही विषय नाही आहे. संघटना असेल, एका घरात चार असतील तर त्याचे मतभेद असू शकतात, पण वारकरी संप्रदाय हा आमच्या राज्याची संस्कृती आहे आणि पंढरपूर आमचं वैभव आहे, त्याच्यामुळे इथं राजकारण येता कामा नये याची खबरदारी आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे व्रत घेऊन गरजू रुग्णांना वेळेत उपचार आणि अत्यावश्यक सेवा देणारं एकच हॉस्पिटल, विठ्ठल हॉस्पिटल. आमच्या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर, तत्पर सेवा देणारे कर्मचारी, अद्यावत सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्वतंत्र मेडिसिन, अद्यावत ICU, स्त्रीरोग, हृदयरोग, अस्थिरोग, मानसोपचार अशा अनेक आजारावर विविध स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीम. आमचा पत्ता विठ्ठल हॉस्पिटल, KBP कॉलेज समोर, कर्मवीर रोड, पंढरपूर.